अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑगस्ट 2020 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमले आहोत। आज लोकमान्यांची पुण्यतिथी, 100 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच अशा मंत्राने सर्व भारतीय समाजाला जागृत करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं। खरं तर वकिलीची परीक्षा पास झालेले होते, वकिली करून भरपूर पैसा मिळवू शकले असते, मान सन्मान पैसा आणि त्याचबरोबर आलेला आराम सर्व काही सहज मिळणं शक्य असताना देखील आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन आपलं समग्र जीवन या महान कार्यासाठी त्यांनी समर्पित केलं। लोकमान्यांनी भारतीय जनतेला चैतन्य निर्माण केलं, समाज पंगू झाला होता, निस्तेज झाला होता, आपली स्वतःची ओळखच विसरला होता, कारण भारतावर अनेक वर्ष परकीयांची आक्रमण होत होती एकामागून एक एकामागून एक। आता आक्रमण का झाली? बरोबर आहे, भारतावरच एवढी आक्रमण का होत राहिली? लक्षात घ्या, फळांनी डवरलेला जो वृक्ष असतो त्यालाच लोक दगड मारतात, फुलांनी बहरलेली वेली असते तिचीच फुलं तोडायला लोक धावतात, धनवान असलेल्या माणसाच्या घरातच चोरी होते। भारतात सुवर्ण युग होतं आणि संपत्तीच्या लोभाने भारतावर परकीयांची आक्रमण होत राहिली। सुरुवातीच्या काळी व्यापार पैसा या दृष्टिकोनातून येत राहिले, पुढे हळूहळू इथे स्थिर होऊ लागले, त्यानंतर राज्यकारभार हाती घ्यायचा प्रयत्न करू लागले, स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायला लागले आणि त्याचबरोबर पूर्वी नंतर धर्मांतराचा प्रश्न मोठा गहन करून टाकला, अनेक धर्मांतर केले, त्यामुळे असलेल्या भारतीय समाजाला आपल्या दैवतांची पूजा अर्चा करणं हे अगदी कुपीत ठेवून करायला लागायची परिस्थिती निर्माण झाली होती। सगळीकडे अराजक निर्माण झालं आणि त्यामुळे समाज भयभीत झाला आणि ज्यावेळेला समाज असा भयभीत होतो त्यावेळेला नवीन आलेला शत्रू अधिक आक्रमित होऊन असलेल्या या समाजाला त्यांनी आणखीन त्याचं खच्चीकरण करायला सुरुवात केली आणि म्हणून अशा समाजाला आपण कोण आहोत, आपण काय मिळवायचं आहे याची जाणीव लोकमान्य टिळकांनी करून दिली। त्यांना सहकार्य करणारेही अनेक जण होते, लाला लजपतराय पंजाबचे, बिपिनचंद्र बंगालचे
आणि अनेक इतर तरुणही या कार्यामध्ये सहभागी झाले. त्याच वेळेला त्याच काळामध्ये साधारणपणे रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंद घडवला. आपल्या वैदिक धर्मात असलेली महान तत्व पाश्चिमात्य देशांना पटवून देऊन त्याचा प्रसार करण्याचं महान कार्य रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांवर सोपवलं. विवेकानंदही उच्च शिक्षित होते. तेही छानपैकी संसार झाडून नोकरी करून पैसे करून आरामात राहू शकले होते. पण आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी, आपल्या धर्मामधली असलेली महान तत्व की जी अखिल मानवजातीसाठी योग्य आहेत, लाभदायक आहेत, अखिल मानवजातीचं सौख्य निर्माण करण्यासारखं आपलं तत्वज्ञान आहे, याचा प्रसार करण्यासाठी विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशात जाऊन आपल्या वैदिक धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी जी जी प्रवचनं दिली त्याविषयीची माहिती तिकडच्या वर्तमानपत्रात येत राहिली. रकानेच्या रकाने भरून वर्तमानपत्रात त्यांची प्रवचनं छापली जायची. फार मोठा गवगवा होऊ लागला होता. महान उदात्त असलेले आपले विचार लोकांना पटायला लागले होते. पण इकडे भारत देशात काय घडत होतं? निष्क्रिय आणि पंगू झालेला समाज. विवेकानंदांची प्रवचनं छापण्यासाठी सुद्धा घाबरत होता. इतक्या गुलामगिरीचं जोखड समाजावर बसलेलं होतं. अखेर विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना कळवलं, जर पेपरमध्ये ही बातमी छापून येत नसेल तर पैसे खर्च करून बातमी छापा. समाजाला समजलंच पाहिजे की पाश्चिमात्य देशांनी आपली असलेली विचारसरणी कशी उचलून धरली आहे आणि म्हणून आपण किती मोठ्या वैदिक धर्माचं वारस आहोत याची जाणीव समाजामध्ये होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे विविध मार्गांनी ह्या स्वातंत्र्याचा लढा चालू होता. विवेकानंदांच्या नंतर योगी अरविंदही होते, साधारण त्याच काळात मागे पुढे. ते देखील उच्च शिक्षित होते. त्यांनाही पैसा कमवता आला असता, पण त्यांनीही या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि असी धाराव्रत धारण केलं. पुढे विवेकानंद जेव्हा कारागृहात होते त्यावेळेला त्यांनी जो अभ्यास केला योग मार्गाचा, त्यावेळेला मनाची पातळी वैचारिकदृष्ट्या आपण किती उंच देऊ शकतो यासंबंधीचा योगाचा अभ्यास त्यांनी केला. आणि हा अभ्यास आणि साधना करत असताना त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांना आदेश मिळाला, संदेश मिळाला की 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. आकाशवाणी झाली असेल, देववाणी झाली असेल, त्यांना स्फुरलं असेल, माहीत नाही, पण कळलं हे सत्य. आणि म्हणून विवेकानंदांनी विचार केला की आता या लढ्यामध्ये राहण्यापेक्षा समाजाला मानवाकडून महामानवाकडे जाण्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार करण्याचं आपलं कार्य आहे. आणि म्हणून पाँडिचेरी येथे मठाची स्थापना करून आपल्या काही शिष्यांचं योगी अरविंदांनी तिथे आपल्या कार्याला सुरुवात केली. असे अनेक महान व्यक्तिमत्व या भरतभूमीवर जन्माला आली आहेत. अशी ही आमची भरतभूमी आहे. परग्यांचा जुलुमाला शह देताच आला पाहिजे.
यासाठी महाराष्ट्रामध्ये रामदासस्वामींनी फार मोठं कार्य केलं होतं. आणि रामदासस्वामींनी जे काय कार्य केलं त्यातूनच पुढे शिवाजी जन्माला आला आणि हिंदूंचं राष्ट्र तयार झालं. हिंदू धर्माचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये तयार झालं. शिवाजीच्या कार्याला सहकार्य करणारे माणसं तयार करण्याचं काम रामदासांनी केलं होतं. खंबीर मनाची माणसं आणि श्रीराम आणि हनुमंतावर नितांत श्रद्धा असणारे अनेक युवक रामदासांनी तयार केले. असा टप्प्याटप्प्याने भारतावर असलेल्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं काम चालू राहिलं आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. आता प्रश्न असा येतो की इतर परकीयांनी येऊन आमच्यावर त्यांचा धर्म लादला पण आमच्या हिंदू धर्माने कधीही आपला धर्म कुणावरही लादला नाही, कारण हिंदू धर्माचं महान तत्व एकच आहे. सर्व ईश्वराची लेकरं आहेत, एकच आत्मा या सकलांचा सर्वमेव आधार. या ईश्वरानेच ही सारी सृष्टी निर्माण केली आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये परमेश्वर आहे, परमेश्वराचा अंश आहे. भगवद्गीतेत देखील श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनाला दाखवलं त्यावेळा तेच दाखवून दिलं आहे की सर्व ठिकाणी मी आहे, चांगल्या ठिकाणी आहे, वाईट ठिकाणी पण मी आहे. मग असा प्रश्न पडतो की जर प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जर ईश्वराचा अंश आहे तर काही व्यक्ती खूप चांगल्या वागतात, चांगल्या विचाराच्या असतात, चांगल्या आचाराच्या असतात आणि तर काही व्यक्ती अत्यंत दुष्ट असतात. मग ईश्वर जर त्यांच्यामध्ये आहे तर त्या व्यक्ती तशा का वागतात? बरोबर आहे, पर प्रत्येक ह्याच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. पण ज्याप्रमाणे एखादा हिरा आहे आणि त्याच्या अवतीभोवती जर भरपूर चिखल टाकला तर त्या चिखलामुळे त्या हिऱ्याचा प्रकाश पडू शकत नाही. तसा ईश्वराचा अंश आहे पण त्याच्यावर जर वासनांचं वाटोळं आहे तो ईश्वराचा प्रकाश बाहेर पडू शकत नाही आणि माणूस त्या वासनातच गुंतून त्याच्याकडून वाईट गोष्टी घडू लागतात. वृक्षातून अनेक बीजं तयार होतात पण सर्वच बीजांमध्ये जरी वृक्षामध्ये असलेले सर्व गुण असले तरी सर्वच बीजं रुजतात असं नाही आहे. एखादं बीज आहे ते करपूनच जातं, काही बीजांची जोपासना नीट होऊ शकत नाही कारण त्यांना योग्य प्रकारचा सूर्यप्रकाश मिळत नाही, पाणी मिळत नाही किंवा भूमी मिळत नाही. काही उत्तम प्रकारे रुजतात, त्यांची जोपासना उत्तम होते आणि त्यांच्यातून वृक्ष तयार होतो. पण सर्वच बीजातून वृक्ष तयार होतं असं नाही. पण बीजांमध्ये तर आहेच वृक्षांमध्ये असलेला सर्व अंश प्रत्येक बीजामध्ये आहे पण प्रत्येक बीजातून वृक्ष तयार होतो असं नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक मानवामध्ये ईश्वर आहे परंतु प्रत्येक मानवामधला ईश्वर प्रगट होतो असं नाही.
आणि म्हणून मायेचं जे आवरण आहे त्या आवरणामुळे मनुष्य राक्षसी वृत्तींनी वागू लागतो आणि आपण स्वतः कोण आहोत त्याचा त्याला पूर्ण विसर पडतो. ज्याप्रमाणे राजाचा पुत्र जर सर्वसामान्य लोकांच्यात राहायला गेला तो स्वतःला विसरतो की मी राजपुत्र आहे. तो सर्वसामान्य लोकांच्याप्रमाणेच वागायला सुरुवात करतो. परंतु राजा त्याला शोधून काढतो आणि परत आपल्या राजवाड्यात नेतो आणि मग त्याला जाणीव होते की अरे मी राजपुत्र आहे. अनेक मानवांची परिस्थिती अशी आहे की आपण कोण आहोत याचा विसरच पडला आहे आणि त्या सगळ्यांचं जर मुख्य कारण असेल तर हे असले तर मायेचं आवरण, शरीरपूंचा विळखा. आणि म्हणून मानव जर ईश्वर होण्यासाठी मानवाचं खरं रूप म्हणजे ईश्वराचा अंश आहे हे प्रगट होण्यासाठी मानवामध्ये असलेले दुर्गुण नाहीसे काढणं खूप आवश्यक असतं आणि ते कार्य सद्गुरु करतो. आणि म्हणून सद्गुरूला आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. सद्गुरूला गुरुमाऊली म्हणतात. माऊली या शब्दामध्ये गहन अर्थ आहे. आपण साधारण विचार करतो की आई बाळाचा सांभाळ करते, त्याला खाऊ पिऊ घालते, पण एवढा छोटासा अर्थ नाही. लक्षात घ्या, आपल्या बालकाचं संगोपन करता करता फक्त त्याच्या खाण्यापिण्याची सोय आई बघत नाही, तर काय योग्य काय अयोग्य, केव्हा काय खावं काय खाऊ नये, चांगले विचार कसे त्याच्यावर बिंबवता येतील यासाठी आई प्रयत्नशील राहते. एवढंच नाही तर तो योग्य प्रकारे अभ्यास करतो आहे की ते, त्याचं व्यक्तिमत्व विकसित होत आहे की नाही, तो योग्य मार्गाने जात आहे की नाही, या सर्व गोष्टींची जबाबदारी माता घेत असते. एवढंच काय तर त्यांनी कुठच्या वयामध्ये कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत, कुठल्या प्रकारच्या मित्रांमध्ये त्यांनी वावरावं, यावरही आईचं पूर्ण लक्ष असतं. माऊली अशी सातत्याने आपल्या बालकाची काळजी घेत असते. आपलं अपत्य कितीही मोठं झालं तरी तिचं सतत लक्ष आपल्या लेकराकडे असतं की तो योग्य मार्गावर आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टीत देखील त्याची ती काळजी घेत असते. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर आपला मुलगा निघाला मग तो वयाने किती मोठा असू दे तरी आई त्याला आवर्जून विचारते, अरे सगळं व्यवस्थित बरोबर घेतलं आहेस ना, पैसे वगैरे सगळं आहेत ना. अशी आपल्या बालकाची पूर्णपणे काळजी घेणारी अशी माऊली असते. आणि सद्गुरूला माऊची उपमा म्हणून दिली आहे की सद्गुरू आपली अशा प्रकारे पदोपदी काळजी घेत असतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरू लाभणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि सद्गुरू म्हणजेच ईश्वरच मानवी देह धारण करून या पृथ्वीतलावर सद्गुरूच्या रूपाने येतो. काही सद्गुरू देवरूपातही आपण बघू शकतो. उदाहरणार्थ घेतलं तर रामकृष्णांचं घेऊया. ईश्वरी अंश मानवी देह धारण करून आले. कशासाठी आले? श्रीरामाचं सर्व आयुष्य बघा. राज्याभिषेक होणार होता पण पुढे फार मोठं कार्य करायचं होतं आणि ते म्हणजे रावणवध.
रावणाचा वध का करायचा होता? तर दुष्ट शक्तींचा नाश करायचा होता. कशासाठी? मानवजातीच्या कल्याणासाठी. आणि म्हणून वनवास पत्करला. सीतेचे हरण झालं म्हणून राम लंकेपर्यंत जाऊन पोचला. सीतेला पळवणीलं त्यामुळे त्याला त्याच्याशी रावणालाशी युद्ध करता आलं. आणि रावणाचा वध करून रामराज्य निर्माण केलं, प्रजा सुखी केली. ईश्वरच मानवी देह धारण करून आला मानवाच्या मदतीसाठी. कृष्णाच्या आयुष्यातही तेच आहे. कंस असाच दुष्ट राजा होता आणि अनेकांना त्रास देत होता. प्रजा कंटाळून गेली होती आणि कृष्णाच्या रूपात मानवी देह धारण करून ईश्वर या पृथ्वीतलावर आला. कंसाचा वध, त्याचबरोबर इतर असलेले अनेक राजे की जे जनतेला त्रास देत होते, छळत होते, त्या सर्वांचा पराभव करून समाजाला सुखी केलं. अनेक संतही आले, त्यांनीही समाजाला चांगल्या विचारांची गोडी लावली, भक्तिमार्गाला लावलं. असं हे सातत्याने कार्य आपल्या या भूमीवर चालू आहे. आणि म्हणून संकटे आली तरी संकटेनंतर निघून जातात, कारण चांगल्या विचारसरणीची जोपासना सदैव होत राहते. तो जो दीप आहे तो दीप अखंड तेवत आहे आणि त्या दीपाच्या प्रकाशातच अंधाराला नाहीसं करण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला श्री स्वामी समर्थांसारखे सद्गुरू लाभले आहेत. स्वामींना आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणतो. अशा महान सद्गुरूच्या कृपाछत्राखाली आपण आहोत, एवढे आपण भाग्यवान आहोत. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण कोण आहोत हे आपण विसरतो आणि मग आम्ही म्हणून भयभीत होतो आणि म्हणून परत परत जाणीव करून द्यायला लागते. आणि म्हणूनच साक्षात परमेश्वर मानवी देह धारण करून श्री स्वामी समर्थांच्या रूपाने अवतीर्ण झाला. आणि या श्री स्वामी समर्थांनी अनेक शिष्योत्तम घडवले आणि या शिष्योत्तमांच्या माध्यमातून सतत समाजाला चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांचं गोडी लावण्याचं काम सातत्याने चालू आहे. आणि आजच्या काळात आपल्या स्वामी समर्थ परिवाराचे संस्थापक नाना करंदीकर यांना बेटा म्हणून हाक मारून श्री स्वामी समर्थांनी समाजामध्ये भक्ती पेरीत जा असा आदेश दिला. आणि त्यासाठी श्री समर्थांनी नानांकडून स्वामी समर्थ परिवाराची स्थापना करून घेतली आणि स्वामी भवन बांधून घेतले. पण सत्पुरुषांनी सांगितलेले विचार सर्वसामान्य माणसाला समजायला सुद्धा कठीण पडतात किंवा ते समजून घेण्याचा आपण कोणी प्रयत्न करत नाही. आणि म्हणून चमत्कार करायला लागतात. आणि म्हणून सर्व सद्गुरू चमत्कार करतात, चमत्कार घडवले जातात, सहजपणे घडवले जातात. ती ईश्वरी शक्तीच ती घडवून घेत असते.
ज्ञानेश्वर महाराज ईश्वरीच अंश, पण मानवदेह धारण केलेलं, त्यामुळे मानवासारखं वागूनच समाजाला आपलं तत्वज्ञान सांगायचं आहे आपल्या आचारातून आणि विचारातून. पण ते जे काय सांगतात त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नसतं. जर त्यांच्या हातून काही चमत्कार घडले नसते तर, आणि म्हणून चमत्कार घडवले गेले की मग माणसांची श्रद्धा बसते. पैठणचे ब्राह्मण अत्यंत अहंकारी झालेले, धर्माचं काय सांगणं आहे हे न जाणून स्वतःचेच काही विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न करत होते, चुकीच्या मार्गाने जात होते. आणि म्हणून त्यांनाही ज्ञानी करणं, त्यांनाही योग्य मार्गावर आणणं, त्यांच्याही विचारात चांगल्या प्रकारचं परिवर्तन घडवणं ही गरजेचं होतं. आणि त्यांना पूर्ण बदलण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी वेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखवले. चांगदेव असाच अहंकारी, आणि त्याचा अहंकार नुसतं तत्वज्ञानाने किंवा सांगून गेलाच नसता, कारण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. आणि म्हणून चांगदेवाला भेटायला जाताना ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसले आणि भिंत चालू लागली, ते बघून चांगदेव बदलला. चमत्कारानेच माणूस बदलू शकतो, आणि म्हणून संत महंतांच्या हातून चमत्कार घडवले जातात किंवा घडतात, ती ईश्वराची इच्छा असते हे लक्षात घ्या. आणि म्हणून चमत्कार असतात. त्याच चमत्काराबरोबर व्यक्तीच्या जीवनामध्ये परिपूर्ण बदल घडवून त्या व्यक्तीला भक्ती मार्गावर आणण्याचंही काम त्या चमत्कारातून घडतं हे लक्षात घ्या. संतांच्या हातून, त्यांच्या शिष्योत्तमातून हातून लोकांचे छोटे छोटे प्रश्न सोडवले जातात, कारण तेव्हाच संत काय सांगतात त्याचं तत्वज्ञान लोक ऐकण्याच्या पद्मनस्थितीत येऊ शकतात. आणि म्हणून चमत्कार असतात. पण संत म्हणजे फक्त चमत्कार असा संकुचित विचार ठेवू नका. संतांकडून काय मिळवायचं हे लक्षात घ्या. आपण कोण आहोत आणि आपल्याला पुढे कुठे जायचं आहे, कुठचा मार्ग आपल्याला योग्य आहे, कशा पद्धतीने गेल्यानंतर माझं आयुष्य सुखी होणार आहे आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्वांचं आयुष्य सुखी होणार आहे. मानवजातीचं कल्याण तर आहेच, त्याचबरोबर निसर्गामध्ये असलेल्या सर्व प्राणीसृष्टीचं सुख कशात आहे हे जाणण्याचा प्रयत्न सद्गुरूच्या उपदेशातून आपण करू लागतो. आणि म्हणून सद्गुरूला आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरूची कुठलीच उपमा देऊ शकत नाही सद्गुरूला. अशा सर्व संतांनी सद्गुरूचं वर्णन करताना हेच म्हटलेलं आहे की शब्दच नाही सद्गुरूला. आणि म्हणून आज आपण सर्वजण भक्ती मार्गामध्ये आहोत. नानांचा हात धरून आपण श्री स्वामी समर्थांची भक्ती करत आहोत. नानांकडूनही श्री स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार घडवून घेतले. सुरुवातीच्या काळामध्ये नानांनी औषधं देऊन लोकांना रोगमुक्त केलं. जेव्हा लोक रोगमुक्त होऊ लागले तेव्हा हा चमत्कार बघूनच अनेक लोक येऊ लागले, आणि नानांनी औषधांबरोबर स्वामींची भक्ती दिली. सन्मार्ग सदाचार
समर्पण, सहकार्य अशा अनेक गोष्टी प्रत्येक भक्ताला समजवून सांगितल्या. आयुष्यात सत्कर्माचं महत्त्व काय आहे, सत्कार्याचं महत्त्व काय आहे, समर्पणाचं महत्त्व काय आहे, हे नानांनी वेळोवेळी आपल्या प्रवचनातून, आपल्या पत्रलेखनातून लोकांना पुढे ठेवलं आहे. नानांच्या चमत्कारामुळे जवळ आलेली माणसं नानांनी सांगितल्या विचारानुसार आचरण करू लागली आणि स्वामी समर्थांना हेच हवं होतं आणि म्हणून हे चमत्कार केले. ज्योतिषाच्या माध्यमातूनही नानांनी लोकांना मार्गदर्शन करून उपासना दिली, लोकांचे प्रश्न लीलया सुटू लागले आणि म्हणून अनेक लोक नानांकडे येऊ लागली आणि नानांनी सर्वांना भक्ती करताना समर्थांची भक्ती म्हणजे काय तर सत्कर्मयोगे वयघाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे हा विचार प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये नाना रुजवत राहिले. असंख्य लोकांना नानांनी सन्मार्गावर आणलं आणि हे विशाल कार्यामध्ये आपण आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. स्वामींची कृपा प्राप्त करून घ्यायची असली तर स्वामींनी जे कार्य नानांना करायला सांगितलं तशाच पद्धतीचं कार्य थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडून सातत्याने होत राहिलं पाहिजे ही खरी स्वामींची उपासना. आणि मग तुम्ही कृपेला पात्र होतात कारण ईश्वराला तेच हवं आहे की मानवानी योग्य मार्गाने वाटचाल करून स्वतःची सर्व प्रकारे उन्नती करून प्रगती करून त्याच्या अंतकरणात असलेल्या ईश्वरी अंशाला प्रगट करायचं आहे. त्याचं तेज प्रत्येक व्यक्तीतून बाहेर फेकलं गेलं पाहिजे एवढा गहन अर्थ उपासनेमध्ये असतो. जरी तुम्ही स्वतःसाठी उपासना करत असलात तरी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये तुमच्यातील असलेल्या विकारांवर तुम्ही टप्प्याटप्प्याने मात मिळवत जात. पण जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर इतरांसाठीही उपासना करत राहता त्यावेळेला अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद निर्माण करता, त्यावेळेला तुम्ही षडविकारांपासून त्वरित दूर होता आणि मग ईश्वराची म्हणजे स्वामी समर्थांची कृपा होते. आणि म्हणून आपलं मन घडवायचं आहे नानांनी दिलेल्या विचारातून. परमपूज्य नानांनी जगन्नाथपुरीची जी पदयात्रा केली त्या पदयात्रेतील एक प्रसंग आपण बघूया. खूप बोध देणारा प्रसंग आहे, विचारांना चालना देणारा प्रसंग आहे, विचारांची दिशा बदलणारा प्रसंग आहे. नाना जगन्नाथपुरीच्या जवळजवळ येऊन पोचलेले आहेत. वाटेत त्यांना दोन मित्र भेटले, दोघही तरुण होते. एकाचं नाव बंकानिधी आणि दुसरा लंबोदर शहा. नाना जगन्नाथपुरीला चालत जात आहे आणि मुंबईपासून ते इथपर्यंत चालत आले आहे हे सगळे समजल्यावर हे दोघंही मित्र अत्यंत भारावून गेले. नानांशी त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली.
गप्पा गप मारता मारता त्यांनी नानांना प्रश्न विचारला की पदयात्रेने देव भेटतो का? त्यावेळेला नानांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. नाना म्हणाले, पदयात्रेने देव भेटतो की नाही हे मला माहिती नाही, पण मला आधी देव भेटला आणि नंतर मी पदयात्रा करत आहे. दोघही मित्र अत्यंत आनंदित झाले. नानांवर त्यांचा अत्यंत लोभ चढला. आणि मग जसं आपल्याला एखादी व्यक्ती आवडल्यावर तिला काय देऊ आणि काय नको असं आपल्याला होतं, तसं त्यांना झालं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ होते ते आंबे नानांना दिले. नाना नको म्हणत असताना देखील नानांच्या पिशवीत त्यांनी आग्रहाने खोबले आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. नाना पुढे चालू लागले. नानांना वाटेत जे जे कोण भेटत गेले त्या प्रत्येकाला नानांनी हे आंबे वाटायला सुरुवात केली. सर्व आंबे वाटून झाल्यावर नाना म्हणाले की माझ्या अंगावर असलेलं ओझ कमी झालं, आंबे वाटून मी मुक्त झालो. आता एक अर्थ असा घ्यायचा आहे की दिल्याने माणूस मुक्त होतो, मोकळा होतो. दुसरे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खरं तर संध्याकाळच्या वेळेला नानांना जेवण मिळेल की नाही ह्याची खात्री नव्हती. आसरा कुठे मिळणार आहे हे ज्ञात नव्हतं. उद्या सकाळी नाश्ता जेवण संध्याकाळचं जेवण कुठे होईल का नाही याविषयी काहीही माहिती नव्हती. असं असताना देखील हे आंबे आपल्याला संध्याकाळी उपयोगी पडतील, उद्या सकाळी उपयोगी पडतील, उद्या संध्याकाळी आपल्याला जेवण नाही मिळालं तर आपल्याला खाता येतील, अशा प्रकारचा विचार दानांच्या मनाला स्पर्श देखील करू शकला नाही. का? कारण त्यांची असलेली स्वामी समर्थांवरची नितांत श्रद्धा, त्यांच्याबरोबर तर आपण चालतो आहे आणि या गुरुमाऊलींनी सांगितलंय त्या मार्गाने आपण जातो आहोत, तर ही गुरुमाऊली सर्व काळजी घेणारच. हा दृढ भाव, सहज भाव होता आणि म्हणून त्यांच्या हातून ते आंबे अक्षरशः लुटले गेले. आम्ही सर्व असून देखील आता हे राहू दे, उद्यासाठी होईल, परवासाठी होईल, पुढच्या वर्षीसाठी होईल, पुढच्या पिढीसाठी होईल, अशा अनेक गोष्टींचा विचार करून नुसता संग्रह करत राहतो आणि तरी म्हणतो नाही माझी गुरुवर श्रद्धा आहे. आपण कुठे कमी पडतो हे या उदाहरणातून आपल्याला दिसतं आहे. नानांनी जी श्रद्धा स्वामी समर्थांवर दाखवली म्हणण्यापेक्षा तो त्यांचा सहज भाव होऊन गेला होता. तसा भाव आपल्या अंतःकरणात आपण उपासनेने निर्माण करायचा आहे की माझी काळजी स्वामी समर्थ सदैव घेणार आहे. आणि हे सत्य आहे, लक्षात घ्या. ज्याप्रमाणे सोन्याची पेढी असलेल्या मालकाला त्याच्या दुकानामध्ये कुठले कुठले सोन्याचे अलंकार आहेत त्याची पूर्ण माहिती असते, पुस्तकाचा दुकानदार असतो त्याला देखील आपल्या संग्रहामध्ये आपल्या दुकानामध्ये कुठची कुठची पुस्तकं आहेत हे सर्व परिपूर्णपणे माहिती असतं. तसंच ईश्वराला
आपण काय काय निर्माण केलं आहे हे पूर्णतः माहिती असं, आणि त्याप्रमाणे ईश्वर प्रत्येक गोष्टीची दखल घेत असतो, काळजी घेत असतो. आणि म्हणून दादांनी दाखवला तसा सहज भाव आपल्या हृदयातला होऊ दे. आणि जेव्हा हा सहज भाव होतो त्याच वेळेला माणसाला चिंता राहत नाही, काळजी राहत नाही, भीती राहत नाही, आणि तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. आणि मग मुक्त झाल्यामुळे तो आनंदी होतो, सुखी होतो. असं टप्प्याटप्प्याने आपण घडवायचं आहे. छोट्या गोष्टीत आम्ही अडकून राहतो, पण हे जे सत्पुरुष असतात हे अशा गोष्टीत अडकत नाहीत. कारण ज्या ईश्वराचे आपण पुत्र आहोत त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. मला काहीच कमी पडणार नाही याची खात्री असते. आपण ईश्वराचे बालक आहोत आणि त्यामुळे आपल्याला ईश्वराकडे काही मागायला लागत नाही आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून नानांनी पण एका ठिकाणी म्हटले, हो नीच तुम्हा घरचे तुम्हा काय देऊ, आम्ही तुमच्याच घरातले आहोत. राजपुत्राला कधी काळजी करायला लागते का? तो आपल्या वडिलांकडे जसं हक्काने गोष्टी घेऊ शकतो तसं आपण आपल्या आचारातून महाराजांकडून मिळवायचं आहे. आपण कोणी याचक नाही, लक्षात ठेवा. वी आर नॉट बेगर्स. तर आम्ही ईश्वराचे सुपुत्र आहोत हा महान भाव हृदयामध्ये येऊ द्या. जेव्हा एखादा भिकारी मागतो त्यावेळेला धनवान माणूस आपल्या याच्यातला काही भाग त्याला काढून देतो, दान करतो. पण आपण तसे नाही. आपण ईश्वराकडून सर्व काही मिळवू शकतो, फक्त आपल्या हृदयातील असलेला ईश्वर जागृत करायचा आहे. आणि म्हणून जो ईश्वरावर नितांत श्रद्धा दाखवतो तो सुखी होतो. आणि याच मार्गाने तुम्ही सुखी व्हा ही शिकवण आपल्याला परमपूज्य दादांनी दिली आहे. त्यांच्या विचारातून आणि नुसत्या विचारातून नाही तर त्यांच्या आचरणातून. आचरणाला खूप महत्त्व आहे. नानांनी जे आचरण केलं तेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून नानांच्या वचनांवर, विचारावर 100% विश्वास ठेवून आयुष्यातलं प्रत्येक पाऊल टाका. नानांच्या ज्या दोन पदयात्रा झाल्या त्या दोन्ही पदयात्रांमध्ये नानाने श्रीराम 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 जप केला. तशी स्वामींची आज्ञा होती. आणि म्हणून श्रीराम हे दैवत आपल्याला जवळचं आहे. तसाच त्याचा भक्त हनुमंत, कारण श्री स्वामी समर्थांनी आपल्या नानांना हनुमंताच्या रूपात दर्शन दिलं. आणि स्वामी भवनात असलेली स्वामी समर्थांची मूर्ती हनुमान जयंतीच्या सुमूर्तावर स्थापन करून घेतली आहे. आणि म्हणून श्रीराम आणि हनुमंत या दोघांनाही आपल्या या स्वामी भक्तीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 2-2.5 वर्षापूर्वी स्वामी समर्थांनी स्वामी भवनाच्या आवारामध्ये हनुमान मंदिराची स्थापना करून घेतली. प्रतिष्ठापनाही श्री स्वामी समर्थांनी अचानकपणे घडवून आणली. असा हा श्रीराम.
आपदा वारी तो सर्व देतसे सर्व संपदा लोकाभिराम श्रीराम त्यामी वंदु पुनः पुनः। आज राम जन्मभूमीवर रामाचं मंदिर स्थापित होणार आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि त्या निमित्ताने आपल्या परिवारानेही श्रीरामाची काही उपासना त्या दिवशी करावी अशी प्रेरणा मिळाली आणि म्हणून तुमच्यापुढे ती योजना सांगत आहे, तो उपक्रम सांगत आहे। खरं बघितलं गेलं तर श्रीरामाचा जन्म अयोध्येला झाला, त्यामुळे अयोध्येमध्ये श्रीरामाचंच मंदिर असणार, त्यामुळे वाद व्हायलाच नका होता। अयोध्येस श्रीराम जन्मला इतिहासाचा असे दाखला, तरीही कोर्टकचेऱ्या झाल्या, दाय निवाडा झाला आणि अखेर राम मंदिरासाठी भूमी मिळाली। सर्वांचं समाधान करून न्याय मार्गाने योग्य मार्गाने ही भूमी मिळाली आहे आणि तिथे राम मंदिर उभं होणार आहे, भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। राजकारणात पडू नका, बघायचं आहे ते श्रीरामाकडे लक्ष घ्या। श्रीरामाच्या नाम जपाने तरुण गेल्या शिला, श्रीरामाच्या नाम जपाने बसवू कोण शिला। हा कार्यक्रम होणार आहे, त्या दिवशी आपण सर्वांनी 11 वेळा अथवा 21 वेळा किंवा 51 108 वेळा आपल्या प्रार्थनेत दिलेली रामरक्षा म्हणायची आहे। ज्याला जसं झेपेल त्याप्रमाणे करा, 11 वेळा करा हरकत नाही, 21 वेळा करा, 51 वेळा करा, 108 वेळा करा। रामरक्षा म्हणून झाल्यानंतर मारुती स्तोत्र म्हणायचं आहे। हा उपक्रम आपण सर्वांनी करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या परिचित असलेल्या सर्व लोकांना हा करायचा, कारण आपल्या आयुष्यातला हा अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून या समारोहात आपण अशा प्रकारे सहभागी व्हायचं आहे। मंदिराने रोग बरे होतात का असा गदारोळ उठवला जातो, पण कोणी म्हटलंय की रोग निवारणासाठी मंदिर बांधतोय, ठीक आहे, पण रोग निवारण मग फक्त हॉस्पिटल बांधून होऊ शकतं का, की ज्या हॉस्पिटलमध्ये तेवढे डॉक्टरही उपलब्ध नाहीत, पण कुठे खोलात विचार केला जात नाही। आता विशेष निघायला हॉस्पिटलचा म्हणून सांगते, सत्यकथा आहे, कुठलं स्थान आहे त्याचा उल्लेख करत नाही, पण स्वामींचा एक प्रसिद्ध मठ आहे। तसं म्हटलं तर छोट्या गावात आहे, शहरापासून लांब आहे। तिथल्या असलेल्या मठाच्या ट्रस्टनी गावच्या लोकांसाठी खूप मोठं हॉस्पिटल बांधण्याचं ठरवलं, प्रचंड मोठं, सगळ्या सुविधा असलेल्या। आणि जेव्हा मोठा प्रकल्प राबवायचा असतो तेव्हा निधी गोळा करायला लागतो, त्याप्रमाणे त्यातले काही ट्रस्टी मला भेटायला आले लोणावळ्याला, निधी मिळावा, देणगी मिळावी म्हणून। सगळा दाखवला आराखडा, कशाप्रकारे बांधणारे, कशा सोयी असणारे, काय काय होणार आहे, सगळं सुंदर चित्र निर्माण केलं की सर्वसामान्य माणूस लागलीच पैसे काढून देईल। पण मी त्यांना प्रश्न विचारला
की तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल बांधणार पण तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरं, एवढं मोठं हॉस्पिटल तिथे बांधल्यानंतर तुम्हाला तिथे काम करणारे एवढे डॉक्टर मिळू शकतात का? कारण त्यांना तिथे खेड्यात येऊन राहायला लागणार आहे. कुशल आणि तज्ज्ञ डॉक्टरांचीच नेमणूक तुम्हाला करायला लागणार आहे, कारण तुम्ही अद्ययावत हॉस्पिटल बांधत आहात. आणि पुढचा प्रश्न, इथे साक्षात श्री स्वामींचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे का? कारण परमेश्वरच तर वाचवतो. जर तुमचं पुण्यकर्म चांगलं असलं तर परमेश्वर तुम्हाला वाचवतो, हे सत्य आहे. आणि हा अनुभव पिढ्यानपिढ्या लोक घेत आहेत. डॉक्टर इलाज सांगतात तेव्हा डॉक्टर पण हेच सांगतात की देवावर भरोसा ठेवा, हेही तेवढंच सत्य आहे. आणि मग त्या ट्रस्टींना माझं म्हणणं पटलं असेल नसेल माहिती नाही, पण सांगायचा मुद्दा असा की कुठच्याही कुठीचा खोलात विचार न करता अनेक गोष्टी समाजात होत राहतात, त्यावेळी या गोष्टींकडे तुम्ही कोणी काहीही बघू नका. श्रीरामाचं मंदिर अयोध्येला होणार आहे, भव्य दिव्य मंदिर होणार आहे, हा आपल्या दृष्टीने आपल्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून तो क्षण आनंद सोहळा आपण संपन्न करायचा आहे उपासना मार्गाने. उगाच काहीतरी वाटत राहून, फलक लावून, जाहिरात करून नाही, देहाला कष्ट घेऊन, मनामध्ये श्रद्धा वृद्धिंगत करून आपल्याला हा सोहळा संपन्न करायचा आहे. आणि या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. देवानी जे काय निर्माण केलेलं आहे ते उत्तम प्रकारे संवर्धन करण्याच्या कार्यामध्ये आपण आहोत. आणि म्हणून पुण्य मार्गाने आपल्याला जाण्याची शिकवण आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेली आहे. पुण्य संचय करायचा आहे. जर तुमच्याकडून पुण्यकर्म घडलं असलं तर तुम्हाला ईश्वरी शक्तीचं सहाय्य सहजपणे मिळत राहतो. आणि म्हणून समाजाला पुण्यकर्माची गोडी लावण्याचं महान कार्य आपण करत आहोत. या कार्यात आपण सफलता. सत्कर्म, सदाचार, सन्मार्ग यावरच हा स्वामी समर्थ परिवार उभा आहे. सत्कर्माविषयीची एक सुंदर कथा महाभारतात बघायला मिळते. महायुद्ध चालू आहे कौरव पांडवांमध्ये, 17वा दिवस आहे. काही झालं तरी कर्णाचा वध होणं गरजेचं आहे असा श्रीकृष्ण जाणतो आहे. खरं तर कर्ण हा चांगल्या विचाराचा होता, पण तो दुर्जनांना सहाय्य करत होता, कौरवांच्या बाजूनी लढत होता पांडवांशी. त्याच्याच आधारावर पांडव जिंकू शकत होते, म्हणजे दुष्ट शक्तींचा विजय होऊ शकत होता. आणि म्हणून हा कर्णाचा असलेला आधार काढून घेण्यासाठी, कौरवांची शक्ती कमी करण्यासाठी कर्णाचा वध करणं गरजेचं आहे श्रीकृष्णांनी जाणलं होतं. कारण सत्य मार्गाने जाणाऱ्या लोकांचंच राज्य येणं आवश्यक होतं. दुष्ट भाव, दुराचार नाहीसा करायचा होता, अंधकार नाहीसा करायचा होता, आणि त्यासाठी हे युद्ध होतं.
पण कर्णाला मारणं तसं सोपं नव्हतं. कर्णाला एक शाप मिळाला होता आणि त्यामुळे त्याचं रथाचं चाक चिखलात रुतू लागलं. तो प्रसंग साधून श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचं गांडीव धनुष्यातून बाण मारायला सांगितलं. अर्जुनाने बाण मारला देखील, पण तो कर्णापर्यंत जाऊन पोचला नाही. कारण कर्ण आणि बाण यांच्यामध्ये धर्मदेवता उभी होती. कारण कर्णाच्या हातून अत्यंत चांगले भरपूर पुण्यकर्म घडलेलं होतं. श्रीकृष्णाने जाणलं की ही धर्मदेवतामध्ये असल्यानंतर कर्णाचा वध होऊ शकत नाही. वध करणं तर आवश्यक आहे, कारण त्यांनी दुर्जनांची बाजू घेतलेली आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण ब्राह्मणाचा वेष घेऊन कर्णाजवळ गेला आणि दान मागितलं की तुझं सगळं पुण्यकर्म दे. कर्ण दानशूर होता, त्याच्याकडे जे जे मागितलं ते त्यांनी प्रत्येकाला दिलं आणि त्याप्रमाणे कर्णाने त्याला दान दिलं. आपलं पुण्यकर्म कृष्णाला, म्हणजे ब्राह्मण वेषात आलेल्या कृष्णाला दिलं. पुण्यकर्म संपलं आणि त्यावेळेला धर्मदेवता बाजूला झाली आणि मग तो बाण कर्णाला लागला. आता या कथेतून काय जाणायचं आहे की जर पुण्याच्या राशी तुमच्याजवळ असतील तर तुमचं कायम संरक्षण होत राहतो. आणि म्हणून पुण्य मार्गाने जा. सातत्याने पुण्य मार्गाचं आचरण करा आणि या आचरणातूनच तुम्ही सुखी होणार आहेत. आणि जेव्हा पुण्य मार्गाने माणूस जायला लागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखी होतो. आणि म्हणूनच पुण्य मार्गाची कास सर्व संतांनी धरलेली आहे. संतांनी परत परत तेच सांगितलेलं आहे, सत्कर्म योगे वयघाल व्हावे. सतत सामर्थ्यवान व्हा. सामर्थ्य कशातून प्राप्त होणार आहे तर सन्मार्गाने गेल्यानंतरच तुम्ही सामर्थ्य प्राप्त करू शकता. कारण त्या मार्गाने जातात तेव्हाच तुमची भीती नाहीशी होते. आणि ज्याच्या मनात भीतीचा लवलेश नसतो तोच सामर्थ्यवान होऊ शकतो. आणि म्हणून सत्कर्म योगे वयखाल व्हावे हा ध्यास घ्या. ह्या ध्यासाने प्रेरित होऊन स्वतःचं आयुष्य उजळवून काढा आणि त्यातून अनेकांचे आयुष्य उजळत न्या. नानांनी उभ्या केलेल्या ह्या कार्यामध्ये आपल्या सर्वांचाही हातभार असणं आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या जीवनात एक कथा आहे. सर्व गोकुळवासियांना श्रीकृष्णांनी सांगितलं की इंद्राची पूजा न करता तुम्ही गोवर्धन पर्वताची पूजा करा. श्रीकृष्णाचं म्हणणं सर्वांना पटलं, लहान मोठे वयोवृद्ध अनुभवी सर्व सर्व गोकुळजन एक मान्यता देऊन गोवर्धनाची पूजा करायचा निर्णय घेण्यात आला. इंद्राला राग आला आणि म्हणून जोरावर शाव सुरू झाला. त्यावेळेला श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. पण त्याच वेळेला त्यांनी सर्वांना सांगितलं
की तुमच्या हातात असलेल्या काठ्यांचा आपण टेकू या पर्वताला द्या. कार्य सर्वांनी मिळून करायचं असतं. मुख्य श्रीकृष्णाची करंगळी होती, पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर असलेल्या बाळ गोपाळांनीही सहकार्य करावं हे या गोष्टीतून दिसतंय. आणि म्हणून नानांनी सुरू केलेल्या या कार्यामध्ये आपण आनंदाने सहभागी व्हायचंय. हा जगन्नाथाचा रथ आहे, तो आपण पुढे पुढे न्यायचा आहे. आणि आता होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्ताने आपण म्हणूया, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रा सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ, स्वामीन तव शरणं, स्वामीन तव शरणं, स्वामीन तव शरणं.